नमस्कार. तर आता आपण बाहेर निघालेलो आहे जरा फिरायला, कारण आज सुट्टी आहे आपल्याला. तर सुट्टीचा काय तर उपयोग करून घेतला पाहिजे म्हणून आपण बाहेर निघालेलो आहे. आता बघू आता बस बीस कुठं भेटत आहेत, काय कसं भेटतं आहे, अजून तर प्लॅन नाही कुठं कसं जायचं ते. तर बघू आपण, चला थोड्या वेळाने नवीन ठिकाणी भेटू. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण बाहेर पडलेलो आहे. आता इथे बघा वातावरण कसं आहे. तर दुपारचे किती वाजले आहेत, दुपारच्या 3:09 झाले. वातावरण कसं आहे बघा, नाही नाही वातावरण एकदम छान असं, कुठेही ढग नाही आहे, त्यामुळे आज बाहेर पडायचा विचार केलेला. आज सिटीमध्ये म्हणजे ओल्ड सिटीमध्ये जाऊन यायचा विचार. ओल्ड सिटीमध्ये जाऊन येतो आहे. इथे बस स्टॉपवर आलं. बस स्टॉप हे अशा प्रकारचं असतं, जसे माझ्याकडे कार्ड आहे, कार्डची पेमेंट करायचं. आता आपण इथे या स्टॉपला उतरतो होतो. आता आपण शॉप बघणार आहे. डाळी किंवा अजून मसाले वगैरे शॉप जे किती आहे मार्केटून इथे आपल्याला आता जायचं आहे. आलेलो आहे. आता आपण ह्या दुकानामध्ये पण आतमध्ये गेलेलो. इथं कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आपण आतमध्ये शूटिंग केलेलं नाही आहे. यामध्ये बघत काय काय मिळत होतं, परंतु ते मला काही घ्यायचं नव्हतं. त्यामुळे आता आपण जाणार आहे एखाद्या मॉलमध्ये. इथं बरेच इलेक्ट्रिकची दुकानं आहेत, तर आपण बघू शकता. इलेक्ट्रिकची दुकानं आहेत जी पुण्यामध्ये कॉमन आहेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणी. ती इथं तशी कमीच दिसतात, ह्या एरियामध्ये थोडीफार आहे, परंतु जास्त नाही आहे. स्पोर्टची दुकानं पण होती, पण तिथं पण बॅडमिंटन स्टिक मतलब बॅडमिंटन रॅकेट हे काही मिळालं नाही. तर आता आपण जाणार आहोत शॉपिंग सेंटर आहे, मॉल टाईप. तिथे जाणार आहोत, मोठा असा मॉल आहे जिथे मी आधी गेलेलो नाही आहे. तिथे जाणार आहे आणि बघू आता 199 नंबरची बस जी आहे ती लागणार आहे. तर 2 मिनिटांमध्ये त्याचाच मी वेट करत आहे. मॉल कुठे आहे शॉपिंग आपल्याला कुठल्या पंचेंट मॉल
ते आपण पाहू शकतो मॅकडॉनल्ड लासिकाले. लासिकाले हे आईस्क्रीम पार्लर आहे. त्यानंतर बर्गर किंग, त्यानंतर हे पिझ्झा मोंडो मोंडो देला पिझ्झा, त्यांचा पॅरो आणि लॉर्ड आता आपण बसमधून आलेलो आहे आपल्या घराजवळ. ते आता सुरू गेली आपली 2 मिनिटावर तिकडे रोमन तिकडे जाणार आहे. आता इथं बघू शकता, इथे इथं येतो समुद्र. रामला गांधी हा एरिया ओळखला जातो इथे कार्यक्रम. आणि गांधीजींचा जो पुतळा आहे तो तिकडे पुढे गेल्यावर आपण तिकडे सुद्धा जाणार आहे. पण 8 दिवसापुरतं फिरणं पास झालेलं आहे. म्हणजे एवढं पण नाही फिरतो, परंतु 2-3 प्लेसेस तर जाऊन आलेलंच आहे. आपण संध्याकाळी असं वातावरण असतं. तर आता 19:02 झालेले आहे. 15 अंश सेल्सिअस तापमान आहे. तिथं आज जास्तच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त थंडी असते इथं. तर आता आपण आपल्या घराकडे चाललेलो आहे. आपण इथे क्रॉस करूया आणि ते जाऊया डायरेक्टली कीज काढावे लागतील. कीज इज हियर. आपलं प्लेस 3rd floor. चला तर मग बाय.